29 अगस्त की शाम शहर में मूसलाधार बरसात हुई। इस भारी वर्षा से रामनगर वार्ड के करीब 20 से 25 मकानों में बरसात का पानी घुसने से भारी प्रमाण में मकानों में सामान का नुकसान हुआ। शहर में अमृत योजना अंतर्गत भूमिगत गटार योजना का काम शुरू है, लेकिन नालियां पूरी तरह तैयार नहीं की गई, जिस वजह से पानी निकासी नहीं हुआ और बरसात के पानी ने अपना मोर्चा रामनगर वार्ड के नागरिकों के मकान की ओर घुमाया। मकानों में पानी आने से नागरिकों में अफरा तफरी मची। मकानों में घुसे पानी से मकान में जीवन आवश्यक वस्तु, इलेक्ट्रॉनिक वस्तु और अन्य सहित का बड़े प्रमाण में नुकसान हुआ। मकान में घुटना घुटना पर पानी जमा हुआ, जिसमें खाने पीने की चीजें भी खराब हो गई। भारी वर्षा से जगह जगह पानी जमा हुआ है। स्मार्ट सिटी के काम की वजह से हर सड़क पर गड्ढे किए गए। इन गड्ढों में जमा पानी से और मकानों में घुसे पानी से डेंगू के साथ अन्य संक्रमण बीमारियों का खतरा बढ़ गया है। इस हालत के लिए स्थानिक अनुभवी नगर सेवकों ने विकास काम करते हुए तकनीकी खामियों की ओर ध्यान आकर्षित करना आवश्यक था और अनिवार्य था, लेकिन खामियां रहते बरसात का पानी लोगों के घर में घुसा। साथ ही जिम्मेदार नगर परिषद पर नागरिकों ने रोष जताते हुए नुकसान की तुरंत भरपाई किए जाने की मांग की है। किती पाऊस पाऊस आल्यानंतर किती पाणी होतं घरात? पाणी टोंगरं भर होतं आमच्या घरी, दोन्ही रूम मध्ये होतं। प्रशासनाला काय मागणी आहे तुमची? अली आमची मागणी आहे फक्त आम्हाला आमच्या नाल्या होत्या तसे आमच्या पहिले खास नाल्या पाहिजे, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होऊन राहिला। म्हणजे रामनगरची अशी बिकट परिस्थिती काय, ते सगळे मिल मजदूर आणि गरीब वर्ग राहत आहे। आज त्याच्या घरी प्रत्येकाच्या घरी पाणी घुसलेलं आहे, याच्या जबाबदार कोण? प्रशासनच ना। आज तुम्ही गटर लाईन बनवून दिली, त्याचे ना चेकिंग केली ना काय केली, बनवून गेले चालले गेले चालले गेले, नंतर चेकिंग केली ना, त्याच्यानंतर मधामध्ये पण पाणी आलं, त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरात पाणी घुसलं। तेव्हा आम्ही प्रशासनाला तेच मुद्दा सांगणार, तुम्ही एक वेळ पाहणी करा, त्याच्यानंतर मी नगर परिषद कुठे दत्त मंदिर वाट किंवा रामनगरमध्ये वाट नाही। एक सतीश बाबा एकदा नाही 5 वेळा आले, प्रत्येकाने त्यांनी समस्या बघितली आणि त्यांनी नगर परिषद याच्या पहिले अगोदर सांगितलं आहे आमच्या वाड्यात पाणी घुसते बा, याचे पुन्हा बघा बा। या रोड बनले तेव्हा स्थानिक प्रशासनाला तुम्ही सांगितलं नाही का चुकी चुक्या होत आहे की आम्हाला त्रास होणार? आम्ही सांगितलं आहे, ऐकलं मग तक्रार म्हणजे तुमची दखल नाही घेतली असं म्हणत नाही? आता काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल? आम्ही याच्या अगोदर नगर सेवकाला 2 आम्ही सांगितलेलं आहे। आता प्रशासनाकडून का मागणी आहे? प्रशासन आता आमचा किराणा झाला, आमचे गहू ओले झाले आहेत, आमच्या घरी आज डेंग्यूची अशी साथ चालू आहे आमच्या हिंगणघाटामध्ये, याच्या प्रशासनाला का बा आम्ही दवाखान्याचा खर्च होता कोण देईल आमचा वाला? आणि ह्या परिसरात पूर्ण कामगार क्षेत्र असा असा कोणीच नाही का ड्युटीवाला असेल बा पूर्ण गरजवर का? आज आम्ही इलेक्ट्रिक बिल भरावं का हे करावं सांगा तुम्ही? आता मला तकलीफ होत आहे, त्या नाल्या खुल्या करून आज भरपूर पाऊस झाल्यामुळे काय परिस्थिती झाली तुमच्या घराची? का घरात पाणी घुसलं? किती पाणी होतं जवळपास? तोंगरभर। तर आता प्रशासनाकडून काय मागणी आहे? आमचं काही नाही, आम्हाला नाल्या खुल्या करून पाहिजे। आमच्या नाल्या खुल्या केल्या म्हणजे आमचं पाणी काही घरात काही घुसणार नाही। ही बाब ज्या नाल्या बनवल्या तेव्हा प्रशासनाकडे कळवली नव्हती का तुम्ही का बा आमच्याकडे असं असं प्रॉब्लेम येईल पाणी पावसा? कळवलं होतं, पण हे कसं सरकारचं जे हे होती त्याच्यामुळं काही आमचं गरीब आता कोण ऐकणार आहे? हे ऐकून तुमचं ऐकलं नाही, आता प्रशासनात का मागणी आहे? आमचं काही नाही, नाल्या खुल्या करून द्या नगरपालिका। आज नुकसान जे झालं आहे त्याच्याबद्दल का म्हणणं आहे? भरपाई द्या। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।